मातीचा गोळा, कागदाचा लगदा, लगद्यातून आकार घेणारी बाल गणेशाची निरागस मूर्ती, पेशवे बैठकीतील गणपती, कृष्णवर्णे गजाननाचे मोहक रूप, अशा पद्धतीचे बाप्पांच्या विविध रूपांची अनुभूती घेण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. मातीचा गोळा, कागदाचा लगदा, लगद्यातून आकार घेणारी बाल गणेशाची निरागस मूर्ती, पेशवे बैठकीतील गणपती, कृष्णवर्णे गजाननाचं मोहक रूप, अशा पद्धतीचे बाप्पांच्या विविध रूपांची अनुभूती घेण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. बालगंधर्व रंगमंदिरात शिल्पकार विनोद एलापूरकर यांनी कागदाच्या लगद्यापासून साकारलेल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. या प्रदर्शनात वैविध्यपूर्ण अशा 30 मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत. कागदाचा लगदा आणि शाडूच्या मातीपासून मूर्ती बनवून समाजात पर्यावरणाचा संदेश एलापूरकर यांनी दिलाय. सोमवारपर्यंत हे प्रदर्शन सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत पुणेकरांना पाहता येणार आहे. शिवाय विनोद एलापूरकर हे मूर्ती बनवण्याचं प्रात्यक्षिक करून दाखवणार आहेत. रोहन गवळी, पुणे मेट्रो, पुणे.